जगामध्ये काय मी आशीर्वादित कधी होणार, मी जाऊन देवाचं वचन ऐकलं, मी जाऊन प्रार्थना सभा अटेंड केल्या आणि मी आशीर्वादित होणार आहे. पुष्कळ लोक म्हणतात नाही तुमच्या संदेशानं मी आशीर्वादित झालो. काय आशीर्वादित झाला? पुष्कळ लोकांचे कॉल मला येतात आजचा संदेश खूप आशीर्वादित होता. म्हणजे काय होता आशीर्वादित होता म्हणजे काय झालं नेमकं तुमच्याकडं? आशीर्वाद हा अनुभव आहे, वांसपणा हे वास्तव आहे आणि पोटामध्ये दोन राष्ट्र असणं हा अनुभव आहे, तो आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद आहे. अब्रामाला आशीर्वाद दिला, इसाकाच्या द्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. आहे कुठं राष्ट्र? मग ते ऐकलं, त्यानं वचन ऐकलं, तो म्हटला मी आशीर्वादित आहे. अरे पण दिसतोय कुठं आशीर्वाद? आता दिसायला पाहिजे तुम्हाला राष्ट्र. रिबकेसाठी अब्रा इसाकानं मध्यस्थी केली आणि तिच्या पोटामध्ये याकोब आणि एसाव हे दोन दिसले. कधी? ज्यावेळेस त्याने मध्यस्थी केली ना, या मध्यस्थीच्या द्वारे आतमध्ये एसाव आणि याकोब आहे. आज तुम्ही मध्यस्थी कराल ना, गर्भधारण करणार आशीर्वादाचं. दोन आशीर्वाद जसे रिबकेच्या पोटामध्ये, तुम्ही या हॉलमधनं जाताना तुमच्या बरोबर आशीर्वाद घेऊन जायलाच पाहिजे, याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला बोलावलेलं आहे. मग तुम्ही आशीर्वादित आहात. अब्रामानं भविष्यवाणी ऐकली म्हणजे तो आशीर्वादित नाही झाला. त्याचा मुलगा वेदीवरती आहे, वेदीवरून काढलं, उचलून घे, याच्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करतो. आता नुसता तेवढा संदेश ऐकून घरी गेला असता आणि अब्राम म्हटला असता मी आज आशीर्वादित झालो. काय आशीर्वादित? माझ्या मुलाला देवाने आशीर्वाद दिला, आता माझ्या मुलापासून मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. लग्न झालं, लग्न झाल्यावर बघतो रिबकेला मुलं होत नाही आणि प्रश्न पडला आता देव आशीर्वाद कधी देणार आहे. परमेश्वर त्याच्याशी बोलला आशीर्वादाचा समय तेव्हा सुरू होईल जेव्हा तू मध्यस्थी करशील. आणि इकडं या इसाकानं मध्यस्थी केली आणि तिकडं रिबकेनं गर्भधारण केलं आणि रिबका विचारायला गेली देवा काय आहे, तो म्हटला ते अभिवचन आता वास्तवात आलं, जे अभिवचन मी तुला दिलं तू मध्यस्थी केली आणि आता तू गर्भधारण केलं. कारण मी देव आहे, मी तुला असं सोडणारा देव नाही, मी तुला वास्तव देणारा देव आहे. देवाचे प्रिय लोक हो, मी तुम्हाला सांगतो तुम्ही आशीर्वादित आहात, तुमच्यामध्ये आशीर्वाद आहे. मध्यस्थी करणारे आम्ही लोक आहोत, एकमेकासाठी मध्यस्थी करा, गर्भधारण करा. या राष्ट्रामध्ये संजीवन येईल, महाराष्ट्र संजीवित होईल, मुंबई संजीवित होईल, तुमची मंडळी संजीवित होईल, तुमचं गाव संजीवित होईल, पण त्याच्यासाठी मध्यस्थ्याची गरज आहे. आमेन. सुरुवात तर करून बघा. अब्रामानं लोक शोधले नाही, त्याला माहिती आहे राष्ट्र जन्माला यावं लागेल तर त्याच्यासाठी एक मध्यस्थ उभा राहावा लागेल. एकटा इसाक मध्यस्थीसाठी उभा राहिला, सिंगल पर्सन, एकटा इसाक. तुम्हाला माहित तरी का एकट्याच्या प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे की त्यानं दोन राष्ट्रे जन्माला घातले. एकट्याच्या प्रार्थनेतली ताकद. आम्हाला त्या प्रार्थनेची शक्तीच कळाली नाही, आम्हाला दुसऱ्यांकडून प्रार्थना घ्यायला खूप आवडते. कोणतरी आला त्याने डोक्यावर हात ठेवलं, झालं आशीर्वादित, हा आला तो आला तो आला तो आला, डोके दिले, प्रार्थना केली, गेले आणि आम्ही तो झालो आशीर्वादित. बस कर आता ते प्रार्थना डोक्यावर हात ठेवून करून घ्यायची. आता तुम्ही उभं राहा, तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित हो द्या. तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित हो द्या. दुसरं वचन वाचूया, अनुवादाचं पुस्तक 9:16-26 वचन वाचूया. अनुवादाचं पुस्तक 9:16-26 वचन. मी पाहिले की तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले होते. तुम्ही स्वतःसाठी एक ओतीव वासरू केले होते. हा? व ज्या मार्गाने जावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आज्ञापिले होते तो केव्हा सोडून तुम्ही बहकून गेला आहे. तेव्हा मी धरलेल्या त्या दोन पाट्या दोन्ही हातातून फेकल्या व तुमच्या समक्ष फोडून टाकल्या. तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून
पाप केले, पाप केले व त्याला संतापविले, व त्याला संतापलो, तुम्ही केलेल्या या पापामुळे, तुम्ही केलेल्या या पापामुळे मी परमेश्वरापुढे, मी परमेश्वरापुढे पूर्वीप्रमाणेच, पूर्वीप्रमाणेच 40 दिवस, 40 दिवस व 40 रात्री, 40 रात्र पालथा पडून राहिलो, पालथा पडून राहिलो त्या अवधीत, त्या अवधीत मी भाकर खाल्ली नाही, मी भाकर खाल्ली नाही व पाणीही प्यालो नाही, पाणीही पिलो नाही। परमेश्वर तुमच्यावर, परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की, इतका संतापला होता की तो तुमचा संहार करणार होता, तुमचा संहार करणार होता। त्याचा कोप, त्याचा कोप व संताप पाहून, संताप पाहून मला भीती वाटली, मला भीती वाटली। तथापि, तथापि या खेपेसही, या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले, परमेश्वराने माझे ऐकले। परमेश्वर अहरोनावर, परमेश्वर अहरोनावर इतका रागावला होता, इतका रागावला होता की तो त्याचा नाश करणार होता, तू त्या की त्याचा नाश करणार होता। त्या प्रसंगी, त्या प्रसंगी त्याच्यासाठीही, त्याच्यासाठी मी प्रार्थना केली, मी प्रार्थना केली। मग तुमची पापकृती, तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू, तुम्ही केलेले वासरू मी घेऊन अग्नीत जाळले, मी घेऊन अग्नीमध्ये जाळले। नंतर त्याचे फोडून तुकडे केले, फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखे, हा कुटून धुळीसारखं बारीक चूर्ण केले, बारीक चूर्ण केलं व डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यात, हा फेकून दिले, फेकून दिले। पा मध्यस्थी, एक रिवायवल, एक संजीवन आणि आशीर्वाद याच्यासाठी ज्या गोष्टीची आम्हाला गरज आहे आणि ते शास्त्रामधनं आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। मोशे देवाच्या सहवासामध्ये 40 दिवस 40 रात्र डोंगरावरती राहिला, दगडी पाट्या घेऊन खाली आला। ऐका, दोन सेवक, दोन सेवकांचं दर्शन या ठिकाणामध्ये आहे। एक सेवक डोंगरावरती देवाच्या सहवासामध्ये 40 दिवस 40 रात्र राहतो आणि देवापासून असणार विस्टम घेऊन खाली येतो 40 दिवस 40 रात्र। हा एक प्रार्थना करणारा योद्धा, देवाच्या लोकांना नीती नियमाप्रमाणे कसं चालावं याच्यासाठी देवापासून वचन घेऊन येणारा एक सेवक आणि दुसरा खालचा एक सेवक आहे, ज्याच्या ज्याच्या संबंधाने म्हटलं की तो अहरोन, ज्याच्या ज्याच्यावरती आम्ही पाहतो या अहरोनाला याजक पदाची पदवी बहाल केली, तो याजक अहरोन। आणि या अहरोनाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट तुमच्यामध्ये लक्षात येते, हा ईश, हा मोशे जो आहे तो डोंगरावरती देवाशी बोलत आहे आणि अहरोन जो खाली लोकांबरोबर बोलत आहे, आणि लोकांबरोबर बोलताना लोक काय म्हणतात माहिती का, आम्हाला देव दे। आणि त्यानं काय केलं तर त्यानं लोकांच्या मर्जीप्रमाणे लोकांना पसंत पडणारा त्यांच्याकडचं सोनं घेतलं आणि त्या सोन्याला भट्टीमध्ये टाकलं आणि भट्टीमध्ये वासरू तयार झालं आणि यानं तो देव देऊन टाकला। इकडं 40 दिवस यानं विश्रम घेऊन तो खाली आला आणि पाहतो तर काय, 10 आज्ञातली एक आज्ञा होती, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको हे सांगितलं आणि नेमकं या लोकांनी हे वचन मोडलं। ऐका बरं का, हा रिअलिटी सेवक आहे, वास्तवाला धरून जीवन जगणारा हा एक प्रभावी देवा संबंधाने ईर्ष्या असणारा सेवक आहे। देवा संबंधाने ईर्ष्या, 30 लाख लोकांचं नेतृत्व करणारा एक प्रभावी असणारा लीडर्स, एक सेवक। किती याची चर्च मेंबर, 30 लाख लोक। आताच्या यांगेच्या चर्चमध्ये तेवढे आहेत ना, पण मोशे तेवढ्यांचं नेतृत्व करत होता। मला नेहमी प्रश्न पडायचा, एवढी मोठी मिनिस्ट्री त्याच्याकडे तू दिली कशी देवा, आमच्याकडे काय एवढी मोठी मिनिस्ट्री देत नाही। तो म्हणतो लीडर तसा असला पाहिजे। कसा, आता इथं सुद्धा खाली 30 लाख लोकांचं 40 दिवस नेतृत्व कुणी केलं, अहरोनानं 40 दिवस एक मोठी लीडरशिप त्याच्या हातामध्ये मिळाली। लीडरशिप चुकली, नेतृत्व चुकलं, यानं त्याची लीडरशिप करण्याच्या ऐवजी त्यानं लोकांना लीडर लीडर नेमलं आणि त्यानं म्हटलं, त्या लोकांनी सांगितलं आम्हाला देव दे, त्याने सोनं नाणं काढले, गळ्यातले दागिने काढले आणि ते टाकून दिले। लक्षात ठेवा, लीडरशिप ज्या चुकती ना त्यावेळेस आम्ही पाहतो लोक सगळ्यात महत्व आपल्या दागिन्यांना, पैशाला देतात, ते देवाला महत्व देत नाही। पण खरं संजीवन कोणतं माहिती का, हे दागिने पैसा नाही। म्हणून आम्ही पाहतो पहिलं संजीवन आल्यावर पेत्र काय म्हणतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, मग काय आहे, येशूचं नाव। रिव्हायवल, रिव्हायवल ज्याला म्हणतात ना, हे रिव्हायवल येतं कसं, लीडरशिप चुकली,
लीडरशिप चुकल्याबरोबर जे रिवायवल आहे ते निघून जातं, संजीवन त्याला म्हटलेलं आहे. आणि या लीडरमुळे काय घडलं, मोशे ज्या पर्वतावरून खाली आला तो म्हटलं मूर्तीला दंडवत घालणारे एका बाजूला आणि परमेश्वराची उपासना करणारे एका बाजूला. 3000 लोक एका बाजूला झाले. त्यांनी सांगितलं आम्ही मूर्तीची उपासना करणारे लोक आहोत. आणि शास्त्र सांगतं याच्या चुकीच्या लीडरशिपमुळे 3000 लोकांची कत्तल झाली, 3000 लोक मारले मेले. आम्ही म्हणतो रिवायवल यायला पाहिजे. कसं येणार रिवायवल, कसं रिवायवल, कसं संजीवन येणार आहे? अरुणाच्या नेतृत्वामुळे 3000 लोक मेले. परंतु परत एकदा प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं, पुनरुत्थी झाला, कब्रेतनं बाहेर आला. त्याला माहितीये जे रिवायवल मोशेनं डोंगरावरून खाली आणलं होतं आणि जे रिवायवल निघून गेलेलं होतं तो डोंगरावर 40 दिवस 40 रात्र राहिला. ऐक बर का, शास्त्रातलं रहस्य गुपित जाणून घ्या. 40 दिवस 40 रात्र मोशे डोंगरावरती राहिला, विस्डम घेऊन खाली आला तर पाहतो तर काय, हे 3000 लोक मेले. तुम्हाला माहिती का, प्रभू ख्रिस्त सुद्धा या पृथ्वी तलावर पुनरुत्थानानंतर 40 दिवस राहिला. 40 दिवस तो राहिला कशासाठी राहिला, 40व्या दिवशी त्याचं स्वर्गारोहण झालं, डोंगरावरून तो वर उचललं गेला. आणि आम्ही शिष्याना तो म्हटला जसं मी जाताना तुम्हाला पाहत तुम्ही मला पाहतात तसंच या डोंगरावरती मी परत उतरून येणार आहे. पण जाताना तो काय म्हटला माहिती का, त्याला माहिती एक मोठं रिवायवल यायला पाहिजे, संजीवन यायला पाहिजे. ऐका मुंबई चालू करणं, डोंगरावरती मोशे होता आणि मोशे दगडी पाट्या खाली घेऊन आल्याबरोबर इथं 3000 लोक मेले. आता येशू त्याच डोंगरावरती शिष्यांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो आता एक मोठं संजीवन येणार आहे, आता तुम्ही